बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेला पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अखेर आजपासून सुरू करण्यात आलेला आहे. महामार्गावरील पाणी कमी झाल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. गेल्या 4 दिवसांपासून महामार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे या ठिकाणी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. हजारो गाड्या रांगेमध्ये उभ्या होत्या. यावेळेला ट्रक चालकांचे मोठे हाल झाले. अखेर आज पुराचं पाणी ओसरल्यानंतर हा महामार्ग सुरू करण्यात आलाय. महामार्ग सुरू होत असल्यानं पूरग्रस्त भागामध्ये मदत पोहोचवण्याचं महत्वाचं काम सुरू होणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी. खूप दिलासादायक अशी बातमी आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक सुरू झालेली आहे. अवजड वाहनं 4 दिवस या ठिकाणी थांबून होती, ती वाहतूक आता सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा इंधनाची वाहनं जी अत्यावश्यक सेवेतली आहेत ती सोडण्यात येत आहेत, त्याचबरोबर गॅसची वाहनं सोडण्यात येत आहेत आणि ट्रक्स जे आहेत ते सोडण्यात येणार आहेत. ट्रॅव्हल्स ज्या मोठ्या आहेत त्या सोडण्यात येणार आहेत आणि सायंकाळनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा छोट्या वाहनांची वाहतूक सुरू होईल आणि या ठिकाणची वाहतूक सुरळीत सुरू होईल. 4 दिवसापासून अनेक जण हजारो वाहनं या सगळ्या रस्त्यावर थांबून होती, त्यांना दिलासा मिळालाय, त्यांची एकदा सुटका झालेली आहे आणि ही दिलासादायक वाहनधारकांसाठी बाब आहे. छोट्या वाहनांसाठी सायंकाळपर्यंत वाहतूक सुरू होईल आणि या ठिकाणी सगळं सुरळीत होईल. गेल्या 4 दिवसापासून या महामार्गावर जवळपास 4 ते 5 फूट पाणी होतं. आता पाणी कमी आलंय. आता हायवे जो आहे त्याची अवस्था कशी आहे हे प्रशासनानं चेक केलेलं आहे. कुठेही अडचण नाही, त्यामुळं या मार्गावरून वाहतूक सुरू झालेली आहे आणि लोकांनी आता 5-6 नंतर छोट्या वाहनधारकांनी यावं, आधी अवजड वाहनं सोडण्यात येत आहेत. ही खूप दिलासादायक अशी बातमी आहे. कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.